आली आली गौरी आली, सुखसमृद्धी घेऊन गौरी आली असे म्हणत गौरीचे महिला वर्गाने उत्साहात स्वागत केलं. घरोघरी अनुराधा नक्षत्रावर गौरींचं आगमन झालं. काही ठिकाणी उभ्या मातीच्या किंवा धातूच्या गौरी असतात, तर काही ठिकाणी नदीतील 5 किंवा 7 खड्या आणून गौरी पुजल्या जातात. हे खडे एखाद्या कलशात ठेवून त्यांचे पूजन केले जाते. काही घरांमध्ये तांब्याच्या भांड्यावर मुखवटे रेखाटून गौरी पूजन करण्याची परंपरा असते, तर काही घरात तेरड्याची किंवा तुळशीच्या झुडपांची गौरी म्हणून पूजा केली जाते. आज सर्वत्र गौरीचे आवाहन केले गेले आणि गौरीला भाजी भाकरीचा साधाच नैवेद्य दाखवला गेला. उद्या गौरी पूजन आहे, त्यावेळी 16 भाज्या आणि पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्यात येणार आहे. या गौरीच्या नैवेद्यासाठी ठिकठिकाणी विविध पंचपक्वानही केले जातात. प्रत्येकाच्या घरी गौरींचे नैवेद्य करण्याची पद्धत आहे. काही ठिकाणी गौरीसाठी दिवाळीचा फराळच केला जातो. लाडक्या बाप्पांचं आगमन झाल्यानंतर उत्सुकता असते ती गौराईची, आणि या गौराई आल्यानंतर घरात एक चैतन्याचं, उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण घराघरात पाहायला मिळतं. या गौराई 3 दिवस येतात, पण या गौराई आल्यानंतर घरात अतिशय चैतन्याचं वातावरण पाहायला मिळतं. या गौराई ज्यावेळेस घरात येतात, तर त्यावेळेस एखादी मुलगी ज्यावेळेस माहेरवाशीण जी येते, तर त्या माहेरवाशिणीचं ज्याप्रमाणे कौतुक केलं जातं, तसंच या गौराईंचं कौतुक केलं जातं. आता आपण पाहूयात घरात कशा गौराई बसलेल्या आहेत, किंवा या गौरींसाठी काय काय केलेलं आहे ते. आज गौरींचं आगमन आमच्या घरी झालेलं आहे. गेली 50 वर्ष आमच्या घरी ही गौरींची परंपरा आहे. ही माझी 3री पिढी आहे जी आम्ही गौरी बसवतो घरी, आणि आम्ही गौरींचे दर 3 वर्षानंतर हे मुखवटे विसर्जन करतो. आणि गौरीला तुम्ही कशी तयारी केली? गौरीची आमची तयारी म्हणजे 1 आठवडाभर आधी तयारी चालू असते आमची. आज गौरी बसल्यानंतर आम्ही त्यांना चहापाणी देतो 4 वाजता, त्याच्यानंतर संध्याकाळी भाजी भाकरी, मेथीची भाजी भाकरीचा नैवेद्य असतो, आणि उद्या पूर्णावरणाचा स्वयंपाक असतो, आणि त्याच्यानंतर 3र्या दिवशी आम्ही दहीभाताचा नैवेद्य दाखवून गौरी विसर्जन करतो. गौरी येतात त्या दिवशी आमच्या घरात खूप उत्साहपूर्ण वातावरण असतं, पण ज्या दिवशी गौरी विसर्जन होतात त्या दिवशी आम्हाला खूप खूप दुःख होतं, म्हणजे खूप वाईट वाटतं, असं वाटतं की माहेरवाशीण मुलगी चालली आहे तिच्या सासरी.